मुंबई मधून काळबादेवी इथे एका इमारतीला आग लागल्याची माहिती कळते. थेट दृश्य आपल्याला ही बघायला मिळतात. मुंबई मधली ही दृश्य आगी संदर्भातली आपण बघतोय. काळबादेवी या अतिशय गजबजलेल्या परिसरातली ही दृश्य आहेत. काळबादेवी इथे एका इमारतीला आग लागलेली आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आपण बघतोय मोठी क्रेन लावलेली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी पोहोचलेले आहेत. ही आग विझवण्याचे प्रयत्न सध्या धुराचे लोट येत आहेत. आगीचा जो एक हे असतो ते दिसत नाही, आग दिसत नाही, आगीचे धुराचे लोट दिसतात, आग न दिसता. त्यामुळे आग विझवण्यात यश येते की काय अशी एक सध्याचं चित्र दिसते. गोकुळ इमारत आहे काळबादेवी इथली आणि या इमारतीला हा आग लागलेली आहे. आगीमध्ये 3 जण जखमी झाल्याची माहिती कळतीये. गोकुळ इमारत काळबादेवी मुंबई इथली ही इमारत आहे आणि या आगीमध्ये आतापर्यंत 3 जण जखमी झाल्याची माहिती कळतीये. अतिशय गजबजाट असलेला हा परिसर आहे, मार्केटचा एरिया आहे. त्यामुळे जवळजवळ अशा सगळ्या इमारती आहेत. आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये अगदी एकमेकांना लागून असलेल्या या इमारती आहेत. त्यातल्या गोकुळ इमारतीला ही भीषण आग लागली आहे काळबादेवी इथं आणि या आगीमध्ये आत्तापर्यंत 3 जण जखमी झाल्याची माहिती कळतीय. पुढच्या अपडेट्स आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत. कृष्णात, काळबादेवी इथल्या गोकुळ इमारतीला भीषण आग लागल्याचं कळतंय, काय नेमकी सविस्तर माहिती मिळतीय? गोकुळ निवासी बिल्डिंग हनुमान गल्लीमध्ये आहे. काळबादेवीचा अत्यंत गजबजीचा परिसर आहे. जुन्या बिल्डिंग संपूर्ण ह्या काळबादेवी परिसरामध्ये आहेत आणि जुनी इमारत असल्यामुळे जी आग आहे, आगीचे जे सेफ्टी रूल्स आहेत ते या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पाळण्यात आले नव्हते. आग सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास लागली होती, तळमजल्याला लागली होती. खाली रेसिडी कमर्शियल भाग होता, जो वरती रेसिडेन्शियल होता. 4 मजली इमारतीला प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागली. यामध्ये 3 जखमी झालेले आहेत. त्यांना जेटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, परंतु जे मालमत्तेचं जे नुकसान आहे ते प्रचंड प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे. जवळपास त्या फायर ब्रिगेडच्या जवळपास 15 गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आग विझवण्याचे जे प्रयत्न आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत. या बिल्डिंगचं नूतनीकरणाचं काम सुरू होतं, त्यामुळं आतमध्ये जे राहणारे लोक होते ते कामगारच होते, त्यामुळे त्यांना निघण्यासाठी थोडासा उशीर झाला. परंतु आगीमध्ये ते किरकोळ जखमी झालेले आहेत, कुणाला गंभीर अशी दुखापत झालेली नाही. परंतु मोठ्या प्रमाणात जे खालचे कमर्शियल दुकानं होती त्यांचं मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आग आतापर्यंत सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास लागलेली आग अजून आटोक्यात आलेली नाही. आग जी आहे ती पसरताना दिसते. साईडच्या बिल्डिंग ज्या आहेत त्या लागूनच बिल्डिंग आहेत, त्यामुळे ते आग जी आहे ती इतरत्र पसरू नये याची काळजी जी आहे ते मुंबई फायर ब्रिगेडचे अधिकारी या ठिकाणी घेतात. कृष्णात, काय नेमकी सतर्कता आता बाळगण्यात येते जसं आपण म्हणतोय आणि काळबादेवी हा खरंच अत्यंत गजबजटलेला आणि असा मार्केटचा हा परिसर आहे, शेजारी अशा सगळ्या बिल्डिंग दिसत आहेत, काय नेमकी आता सतर्कता बाळगण्यात येते? सतर्कता या ठिकाणी साईडच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या पूर्णतः रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत. जे जिथे ज्या ठिकाणी रहिवासी राहत होते संपूर्ण बिल्डिंग ज्या आहेत खाली करण्यात आलेल्या आहेत आणि जे फायर ब्रिगेडच्या तिन्ही बाजूने ज्या बिल्डिंगतून जे फायर ब्रिगेडचे अधिकार आहेत ते आग उगवताना या ठिकाणी दिसत आहेत. परंतु आग जी आहे ती इतरत्र पसरू नये याची काळजी जास्तीत जास्त घेताना दिसत आहे. एक बिल्डिंग जाऊन खाक झाली असते तरी ती आग जी आहे ती दुसऱ्या बिल्डिंगला लागू नये याची काळजी सध्या फायर ब्रिगेडचे अधिकारी घेताना दिसत आहेत. अगदी. कृष्णा, 3 जण जखमी झाल्याची माहिती कळतीये, कुठली जीवितहानी नाहीये? कोणतीही जीवितहानी सध्या तरी नाही आहे, परंतु तिघेजण जे आहेत ते जखमी झालेले आहेत. त्यांना देखील अगदी किरकोळ जखमा आहेत आधीच्या. परंतु या आगीतून ज्या जुन्या बिल्डिंग आहेत मुंबई दक्षिण मुंबईत प्रामुख्याने आणि गिरगाव आणि काळबादेवी सहा परिसर जास्तीत जास्त आहे, त्या ठिकाणी ज्या जुन्या बिल्डिंग असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे सेफ्टी रूल्स नाही आहेत, या ठिकाणी लिफ्ट वगैरे नाही आहे. किंवा त्याचबरोबर गल्ल्या ज्या आहेत त्या देखील अत्यंत अरुंद आहेत. फायर ब्रिगेडच्या गाड्या जाण्यासाठी देखील जागा नाही आहे. ज्यावेळी आग लागली त्यावेळी गाड्या आत जात नव्हत्या, कारण साईडला वाहनं वगैरे लावण्यात आली होती, फोर व्हीलर गाड्या लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील आत जाऊ शकत नव्हत्या, त्यामुळे ती आग विझवण्यात उशीर झाला असं दिसत आहे. कृष्णा, धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू. काळबादेवी इथल्या इमारतीला, गोकुळ या इमारतीला आग लागली आहे. आपण बघूया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी घेतलेला त्या परिसरातला आढावा. चल
हनुमान गल्लीतील गोकुळ निवास या बिल्डिंगला सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास ही मोठी आग लागलेली आहे। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते इथं या ठिकाणी मुंबई फायर ब्रिगेड या ठिकाणी करताना दिसत आहेत। सुमारे 15 गाड्या ज्या फायर ब्रिगेडच्या या ठिकाणी आग विझवण्यासाठी आलेल्या आहेत। आगीचं नेमकं कारण जे आहे ते कुठलंही समजू शकलेलं नाही। जे आग विझवण्याचे जे प्रयत्न आहेत, मोठी शिडी जी आहे त्या सहाय्यानं या ठिकाणी आग विझवण्याचे प्रयत्न मुंबई फायर ब्रिगेड करताना या ठिकाणी दिसते। आग जी आहे ती खालच्या तळाला लागलेली आहे। खाली जो भाग जो आहे तो कमर्शियल भाग आहे आणि वरती ज्या फ्लोअर्स आहेत ते रेसिडेन्शियल आहेत। सुमारे 4 वाजल्यानंतर सुमारे 1/2 तासानंतर फायर ब्रिगेड या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले। ही बिल्डिंग जी आहे ती जुनी आहे, परंतु रिनोव्हेशनचं जे काम आहे, नूतनीकरणाचं काम जे आहे ते सुरू असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आगीचं कारण नेमकं समजलं नसलं तरी आग जी आहे ती खालच्या तळापासून जवळपास 4थ्या मजल्यापर्यंत या ठिकाणी गेलेली आहे। या आगीमध्ये सुमारे 3 जण जखमी झाल्याचं समजतंय आणि त्यांना GT रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। संपूर्ण छत जे आहे ते जळून खाक झालेलं आहे। या ठिकाणी वरचा रेसिडेन्शियल भाग जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसून येतो की संपूर्ण संसाराचं जे साहित्य आहे, घरातील सर्व साहित्य जे आहे ते संपूर्णतः जळून खाक झालेले आहे आणि आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी करत आहेत। जे त्या ठिकाणी मुंबई फायर ब्रिगेडच्या वतीनं मोठी शिडी देखील आणण्यात आलेली आहे, परंतु हे जे प्रयत्न आहेत ते या ठिकाणी कुठेतरी तोकडे पडताना दिसत आहेत। कारण ह्या ज्या काळबादेवीमधल्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या सर्वतः जुन्या बिल्डिंग्स आहेत आणि या जुन्या बिल्डिंग्स असल्यामुळं या ठिकाणी फायर सेफ्टीचे जे नियम आहेत ते या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जुने असल्यामुळं कुठेही त्याचं पालन केलं जात नाही। त्यामुळं या दक्षिण मुंबईतल्या परिसरामध्ये वारंवार ज्या आगी लागतात त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण ठेवणं आता या ठिकाणी गरजेचं झालेलं आहे। त्यामुळं येत्या कालावधी ही जी आग आहे ती कशा पद्धतीनं हे म्हणजे चारही बाजूने जे मुंबई फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत, कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं की फायर जी आग विझवताना दिसत आहेत। वरून जी सर्वात जास्त आग जी आहे ती 4थ्या मजल्यापर्यंत गेलेली आहे। जी तुम्हाला पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जो धूर आहे तो या ठिकाणी दिसून येतो। बिल्डिंग जवळ असल्यामुळं जुनी बिल्डिंगमध्ये अंतर नसल्यामुळं साईडच्या बिल्डिंगला ही आग लागण्याची शक्यता आहे, परंतु ही आग जी आहे ती लागू दिलेली नाही। बिल्डिंगच्या आसपास आहेत अगदी दाटीवाटी ज्या आहेत, गाड्या येण्यासाठी देखील फायर ब्रिगेड येण्यासाठी देखील वाट येत नाही आहे। त्यामुळं ज्या अडचणी आहेत त्या या ठिकाणी येताना दिसत आहेत आणि एकंदरीतच हे जे दक्षिण मुंबईतल्या ज्या जुन्या बिल्डिंग्स आहेत त्यांना आगी लागण्याचं जे प्रमाण आहे ते या ठिकाणी वाढताना दिसतंय। आता ही आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न जे आहेत ते मुंबई फायर ब्रिगेडचे कर्मचारी करताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मचलसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।